नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भात पीक व मळणीच्या सुगीला तालुक्यामध्ये वेग, कर्ले गावच्या शेतकऱ्यांनी कामगार मिळत नसल्याची मांडली व्यथा। यंदा बेळगाव तालुक्यात भात पीक जोमात आहे। आता पावसाने उघडीप दिल्यामुळे बेळगाव तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात सुगी हंगामाची धांदल उडाली असून भात कापणीला वेग आला आहे। बेळगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन घेतले जाते। यंदाच्या हंगामात तालुक्यात हजारो हेक्टरमध्ये भात पेरणी झाली आहे। यावर्षी तालुक्यात झालेला चांगला पाऊस भात पिकाला उपयुक्त ठरला आहे। गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे तालुक्याच्या पूर्व पश्चिम भागात भात कापणीच्या सुगी हंगामाची धांदल उडाली आहे, त्यामुळे शेतकरी बांधव व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे। भात कापणीच्या सुगीने जोर धरला असला तरी कापणीसाठी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग घरातील सर्व कुटुंबियांना सोबत घेऊन भात कापणी करताना दिसत आहे। तसेच काही ठिकाणी मळणी देखील उरकून घेतल्या जात आहे। गेल्या पंधरवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे भात कापणी अडकून पडली होती। आता पावसाने उघडीप दिल्यामुळे सुगी हंगाम साधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे। दरम्यान सुगी हंगामाला सुरुवात झाल्यामुळे कृषी खात्याने भात खरेदी केंद्र सुरू करावीत अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे। या भागामध्ये इंद्रायणी जास्तीत जास्त भात घेतला जातो। कर्ले भागामध्ये इंद्रायणी, सोनम आणि दप्तरी भात हे घेतलं जातं खायला, आणि बासुमती भात भरपूर ह्या प्रमाणात घेतलं जात होतं, पण आता त्याच्यावरती जरा रेट कमी झाल्यामुळे मध्यंतरी रेट कमी झाल्यामुळे हे शेतकऱ्यांनी भात ह्याच्याकडे दुर्लक्ष केले। हे आता भात तुम्ही विकायचं कसं काय करता? हे आमच्याकडे येऊन दलाल भात घेऊन जातात। हे भात का भातवाले यंदा ह्याला चांगला रेट मिळाला। कुठला आहे आपला? हे बासुमती आहे आमचा। बासुमती काय क्विंटल चालला? 4,500 रुपये ह्या वर्षी रेट मिळाला। आमचा 25 क्विंटल होतं यंदा, ते 4,500 आम्ही दिलं। शेतकरी याच्यानं आनंदित आहेत का? आनंदित म्हटलं तर आम्हाला रेट अजून भरपूर मिळाला पाहिजे इंद्रायणी भाताला वगैरे। तसं खताचे रेट वगैरे भरपूर वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळं शेती करणं आता परवडेल असं झालं। फक्त खताचे रेट आणि औषधांचे रेट, मजुरी लोक मिळेना झाले, त्याच्यामुळे शेती करणं थोडं अवघड झालं आणि आमची मुलं याच्यात वळत नाहीत। ह्या दृष्टिकोनात आपण आता भात एवढं एकच पीक काढता काय आणि कुठलं दुसरं नाही? आता ह्याच्यानंतर हे भात बांधून बटाटे किंवा जोंधळा पेरतो आम्ही, इथं हरभरा पेरतो। सगळेच लोक पेरत नाहीत पण आम्ही पेरतोय। येत आहे म्हणजे गोवर जमिनीमध्ये नसल्यामुळे पीक इतर येत नाही। आता समाधान करायला आता पाऊस झालेला आहे वाटतंय, त्याचा काय जास्त कमी पडला काय पाऊस? जास्त नुकसान झाले काय? नाही, नुकसान काय झालेलं नाही, पण आणि थोडा पाऊस राहिला असता दिवाळीपर्यंत तरी आम्हाला चाललं असतं। हा आमचा भाग कसा आहे, आमचा भाग हा पावसावरतीच अवलंबून आहे। इथं कुठला तलाव नाही, कुठला विहिरी सुद्धा लोकांच्या नाहीत, किरकोळ लोकांच्या आहेत म्हणजे चुकून आहेत। अच्छा, सगळ्यांच लोकांच्या बोर किंवा विहिरी नाही आहेत। अच्छा, आणि असल्या तरी आम्हाला आता लाईटचा एक प्रॉब्लेम आहे। हे हेस्कॉम खातं फार लाईट 5 मिनिटं काढतंय, 10 मिनिटं जोडतंय असं करायलेत, कंटिन्यू लाईट नाही आहे। त्याच्यामुळे पाणी सोडावं म्हटलं तरी फार त्रास व्हायलेत आणि शेतकरी याच्यात दमून गेलेला आहे। हे शेतकऱ्याला मोठा समस्या म्हटलं तर हे इलेक्ट्रिकचं आहे आणि ते कंटिन्यू देत नाहीत। पूर्वी 7 ते 12 देत होते, व्यवस्थित होती, पण आता ह्या वर्षामध्ये फार त्रास द्यायला येत आम्हाला। कृषी अधिकारी इलाके वगैरे काय? कृषी अधिकारी काय भेट देत नाहीत। पूर्वी होते ग्रामसेवक, ते भेट देत होते, पण आता कोणच येत नाही साहेब। कोण म्हणजे कोण नाही, पूर्वी होतं, आम्ही जायचं असेल तर उचकावला सल्ला घ्यायचा अधिकारी गावामध्ये किंवा कुठं येत नाही, पूर्वी येत होते 2 वर्षाच्या अगोदर। आपलं नाव? माझं नाव विनायक रावजी पाटील, कर्ले। कर्ले। बेळगाव तालुक्यातील भात क्षेत्रात अलीकडे वाढ झाली असल्यामुळे उत्पादनात साहजिकच वाढ होत आहे, मात्र भाताला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहे। शासनाने जिल्ह्यात भात केंद्रे सुरू करून भाताची खरेदी करावी अशी मागणी होत आहे। सध्या कापणी बरोबर मळणी हंगामालाही प्रारंभ झाला आहे, परिणामी भात उत्पादन सुरू झाले असले तरी भाताची विक्री कोठे करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे। अशा परिस्थितीत शासनाने भात खरेदी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे।